आपल्याला माहीत आहे की मानवाचे आरोग्य चांगले ठेवण्यात संसर्गजन्य रोगांवरील नियंत्रण हा एक महत्त्वाचा भाग आहे मानवाच्या शरीरात उपयुक्त सूक्ष्मजीव आणि परजीवी जीवाणू एकत्र राहतात सुदृढ शरीरामध्ये सूक्ष्मजीवाणू अत्यंत महत्त्वाचा घटक असतात ज्यांना नॉर्मल मायक्रोफ्लोरा असे म्हणतात त्यातील काही जीवाणू संधीसाधू जीवाणू ठरू शकतात आणि रोगास कारणीभूत ठरू शकतात रॉबर्ट कोक ह्या शास्त्रज्ञाने रोगांचे वर्गीकरण करताना त्यास रोगास कारणीभूत सूक्ष्मजीवांचे वर्णन केले आहे काही रोग मनुष्य संपर्कामुळे होऊ शकतात तर काही रोगांचे जीवाणू हवा व पाण्याच्या मार्गे शरीरामध्ये प्रवेश करतात काही जीवाणू अन्न आणि मातीतून प्रवेश करतात तर काही लैंगिक संक्रमणातून अनेक सूक्ष्म जीवाणू हे गहू तांदूळ बटाटा ऊस संत्री अशा अनेकविध पिकांच्या नुकसानासाठी जबाबदार असतात ह्याचा प्रचंड परिणाम पीक उत्पादनावर होतो अन्नाची विषबाधा अन्नाची विषबाधा म्हणजे दूषित अन्न खाल्ल्यामुळे होणारे विपरीत परिणाम अन्न पदार्थांची उत्पादन प्रक्रिया हाताळणी अथवा वापर ह्यामध्ये जीवाणूंचा संसर्ग अत्यंत हानिकारक ठरू शकतो घरामध्ये सुद्धा अन्न शिजवताना जीवाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही ना ह्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते वातावरणावर नकारात्मक परिणाम तुम्ही अनेक ठिकाणी तलावांवर आणि नदीपात्रात जमलेलं शेवाळं बघितलं असेल हिरव्या रंगाचा हा थर पाण्यातील जीवसृष्टीसाठी अत्यंत हानिकारक असतो हा थर जलचरांचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद करतो तर असे आहे हे सूक्ष्मजीवांचे जग उपयुक्त आणि काही प्रमाणात हानिकारक देखील